स्पोर्ट्स फिल्म मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या इंद्राणी बालन विंटर टी ट्वेंटी लीग अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने आणि विद्यान क्रिकेट अकादमी संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे मुंडवा येथील लिजन्स क्रिकेट मैदानावर झालेल्या स्पर्धेत हेरंब परब पर याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुनित बालन ग्रुपने पुणे सी ए संघाचा एकतीस धावांनी पराभव करून सलग चौथा विजय मिळवला पुनित बालन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना वीस षटकात आठ गडी गमावून एकशे सव्वीस धावा जमवल्या यामध्ये हेरंब परब याने एकतीस धावा तर धीरज मंत्री याने अठरा धावांची खेळी केली पुनित बालन ग्रुप संघाच्या गोलंदाजीसमोर पुणे सीएचा डाव मर्यादित राहिला हेरंब परब याने अकरा धावात चार गडी बाद करून पुणे सी एची फलंदाजी कापून काढली दुसऱ्या बाजूने अक्षय दरेकर याने चौदा धावात तीन गडी बाद करून योग्य साथ दिली पुणे सीएचा डाव वीस षटकामध्ये पंच्याण्णव धावांवर मर्यादित राहिला दुसऱ्या सामन्यात आयुष काबरा याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विजडम क्रिकेट अकॅडमी संघाने आर्यन्स क्रिकेट अकॅडमीचा पराभव केला आर्यन्स क्रिकेट संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना वीस षटकामध्ये सहा गडी गमावून एकशे एकोणचाळीस धावा धाव पालकावर लावल्या यामध्ये ऋषी नाळे याने नावात एकोणसाठ धावांची खेळी केली चिन्मय यादव याने सव्वीस धावा करून त्याला चांगली साथ दिली आयुष काब्रा याने चौदा धावात तीन गडी बाद करून चमकदार गोलंदाजी केली तसेच सागर वाघमारे यानेही छत्तीस धावात तीन गडी बाद केले विजडम क्रिकेट अकॅडमीने हे आव्हान एकोणीस पूर्णांक दोन षटकात आठ गडी गमावून पूर्ण केले प्रत्येक खांडवे याने छप्पन्न धावा करून फलंदाजीचा भार उचलला प्रतीकला विवेक आंची याने चोवीस धावा करून सुरेख साथ दिली व संघाला विजय मिळवून दिला